Children, now we see next page. This is the new type of house. A boat house is a house on a boat. पहा, boat house म्हणजे बोटी मध्ये असणारे घर, त्याला नौका गृह असं मराठी मध्ये म्हटलेला आहे. हा सुद्धा एक हाऊसचा म्हणजे घराचा प्रकार आहे, ज्याला की आपण म्हणतो बोटी मध्ये असणारे घर. इट फ्लोट्स ऑन वॉटर. पहा, इट फ्लोट्स, फ्लोट्स म्हणजे ते तरंगत, ऑन वॉटर म्हणजे ते पाण्यावर तरंगत, कारण की ते बोटी मध्येच बांधलेलं असणार आहे, त्याच्यामुळे ते पाण्यामध्ये तरंगतंय. इन इंडिया हाऊस बोट्स आर फाउंड इन काश्मीर अँड केरला. इन इंडिया हाऊस बोट्स आर फाउंड इन काश्मीर अँड केरला. पहा, इन इंडिया म्हणजे आपल्या भारत देशामध्ये हाऊस बोट म्हणजे अशी जी बोटीमध्ये असणारी घरं आहेत ही सापडतात, फाउंड म्हणजे सापडतात. कुठं? इन काश्मीर अँड केरला. म्हणजे पहा, आपल्या भारताच्या वरच्या टोकाला जो काश्मीर आहे तिथं, आणि खालच्या टोकाला म्हणजे दक्षिण टोकाला किंवा थोडंसं दक्षिण टोकाच्या साईडला केरळ आहे, तिथं म्हणजे काश्मीर आणि केरळा या दोन राज्यांमध्ये अशा प्रकारची घरं सापडतात. ओके, देन नेक्स्ट टाइप ऑफ हाऊस, पुढचा प्रकार पहा घराचा, कॅरॅव्हॅन. अ कॅरॅव्हॅन इज अ हाऊस ऑन व्हील्स. पहा, कॅरॅव्हॅन म्हणजे याला गाडीवरील घर असं म्हटलेलं आहे. कॅरॅव्हॅन इज अ हाऊस ऑन व्हील्स म्हणजे हे जे गाडीवरील घर आहे हे चाकांवर असतं. पहा, सी द पिक्चर ऑफ कॅरॅव्हॅन. पहा, म्हणजे याला अशी दोन चाक आहेत आणि चाकांच्या वर हे घर आहे, म्हणजे गाडीवर असलेलं घर. आपण त्याला काय म्हणायचं, घोडा गाडी किंवा जी ओढण्याची गाडी असते त्या टाईप ही गाडी आहे, त्याच्यावर हे घर बांधलेलं आपल्याला दिसते. ओके, सम पीपल डू नॉट स्टे ऍट वन प्लेस फॉर लॉंग. पहा, सम पीपल डू नॉट स्टे ऍट वन प्लेस फॉर लॉंग. सम पीपल म्हणजे काही लोक, डू नॉट स्टे म्हणजे राहत नाहीत, वन प्लेस एका जागी, फॉर लॉंग म्हणजे काही लोक खूप काळ एका जागी राहत नाहीत. सम पीपल डू नॉट स्टे वन प्लेस फॉर लॉंग. काही लोक एका जागी खूप दिवस किंवा खूप काळ राहत नाहीत. दे मूव फ्रॉम प्लेस टू प्लेस. दे मूव म्हणजे ते जातात, फ्रॉम प्लेस टू प्लेस म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागी, सारखे जागा बदलत असतात राहण्याचे. मग अशा लोक हे घर यूज करतात, म्हणजे अशा घरांमध्ये राहतात. दे लिव इन अ कॅरॅव्हॅन. दे लिव इन अ कॅरॅव्हॅन. मग पहा, असे जे लोक एका जागी खूप दिवस राहू शकत नाही, म्हणजे थोडे दिवस 8 दिवस एका जागी राहतात, नंतर पुढचे परत 8 दिवस दुसऱ्या गावामध्ये असं राहत असतात, म्हणजे एका जागी ते खूप काळ राहू शकत नाही, असे लोक या कॅरॅव्हॅन मध्ये म्हणजे गाडीवरील घरामध्ये राहतात. ओके, अँड लास्ट टाईप ऑफ हाऊस, इग्लू. अँड इग्लू इज अ हाऊस मेड ऑफ आईस. अँड इग्लू इज अ हाऊस मेड ऑफ आईस. पहा, इग्लू जे आहे हा घराचा एक प्रकार आहे, जे की बर्फापासून, आईस पासून बनलेलं असतं. इग्लू जे घर आहे ते कशापासून बनलेलं असतं, तर बर्फापासून. अँड इग्लू इज अ हाऊस मेड ऑफ आईस. पहा, एस्किमो नावाचे जे लोक असतात, म्हणजे आपल्या भारत देशामध्ये अशी लोक नाही, परंतु दुसऱ्या देशामध्ये एस्किमो लोकांची घरं ही अशा प्रकारची बर्फापासून बनलेली घरं असतात. पहा, ओके, इट इज फाउंड इन कोल्ड प्लेसेस. इट इज फाउंड इन कोल्ड प्लेसेस. पहा, अशा प्रकारची जी घरं आहेत ती कोल्ड प्लेसेस म्हणजे थंड प्रदेश, जिथं सारखा बर्फ पडत असतो, आणि मग तिथं बर्फ पडत असणार म्हणजे कायम थंडीच असणार, मग अशा कोल्ड प्लेसेसला अशा प्रकारची घरं आढळतात.
ओके, इट इज फाउंड इन कोल्ड प्लेसेस, थंड प्रदेशामध्ये अशा प्रकारची घर आढळतात. ओके, सो चिल्ड्रन नाऊ वी सी डिफरंट टाइप्स ऑफ हाउसेस. पहा मुलांना, आता आपण वेगवेगळ्या प्रकारचे घरांचे प्रकार पाहिलेले आहेत. फर्स्टली वी सी हट. सम पीपल लिव इन हट. हट इज मेड ऑफ फ्रॉम हट सॉरी मड स्ट्रॉ अँड बांबू. पहा हट कशापासून बनतं, मड स्ट्रॉ अँड बांबू. अँड इट इज अ नॉट स्ट्रॉंग हाऊस, इट इज अ टेम्पररी हाऊस. देन वी सी सम पीपल लिव इन बंगलो. काही लोक बंगल्यांमध्ये सुद्धा राहतात. इट इज मेड अप फ्रॉम सिमेंट ब्रिक्स स्टोन्स अँड आयर. बंगलो कशापासून तयार झालेला आहे, सिमेंट ब्रिक्स स्टोन अँड आयर. अँड इट इज अ परमनंट अँड स्ट्रॉंग हाऊस. आणि हे मजबूत आणि कायमस्वरूपी घर आहे. देन नेक्स्ट टाईप वी सी टेंट. सम पीपल लिव इन टेंट हाऊस. ओके, टेंट इज अ टेम्पररी हाऊस. हे तात्पुरत्या स्वरूपाचं घर आहे. अँड वी कॅन फोल्ड इट अँड कॅरी फ्रॉम वन प्लेस टू अनादर प्लेस. पीपल हू गो फॉर कॅम्पिंग लिव इन टेंट. पहा काही लोक कॅम्पिंगसाठी शिबिरासाठी दुसऱ्या जागी जातात, एका जागेवरून दुसऱ्या जागी. ते लोक टेंटमध्ये राहतात. आणि टेंट आपण फोल्ड करून घडी करून एका जागेवरून दुसऱ्या जागी वाहून सुद्धा नेऊ शकतो. ओके, देन वी सी नेक्स्ट टाईप ऑफ हाऊस, बोट. हाऊस बोट. हाऊस बोट. हाऊस बोट इज अ हाऊस ऑन अ बोट. म्हणजे बोटीमध्ये बांधलेलं घर जे आहे त्याला हाऊस बोट असं म्हणतात. अँड इट फ्लोट्स ऑन वॉटर. ते पाण्यामध्ये तरंगत सुद्धा. ओके, बिकॉज इज इट इन ऑन बोट, कारण की ते बोटीमध्येच असतं. ओके, अँड इन आवर कंट्री हाऊस बोट्स आर फाउंड इन केरला अँड काश्मीर. पहा आपल्या देशामध्ये इंडियामध्ये अशा प्रकारचे जे हाऊस बोट्स आहेत ते केरळ आणि काश्मीर या राष्ट्रांमध्येच म्हणजे राज्यामध्येच आढळतात. ओके, आपल्या महाराष्ट्रात नाहीत. देन नेक्स्ट टाईप ऑफ हाऊस इज कॅरावॅन. कॅरावॅन इज अ हाऊस ऑन व्हील्स. कॅरावॅन म्हणजे गाडीवरील ज्याला चाकं असतात अशा प्रकारचं हे घर आहे. सम पीपल डू नॉट स्टे ॲट वन प्लेस फॉर लॉंग. जे लोक खूप काळ एका जागी राहत नाहीत ते लोक अशा घरांमध्ये राहतात, कॅरावॅनमध्ये. दे मूव्ह फ्रॉम प्लेस टू प्लेस. म्हणजे ते एका जागेवरून दुसऱ्या जागी जात असतात सारखे सारखे. ओके, अँड लास्ट टाईप ऑफ हाऊस इज इग्लू. अँड इग्लू इज अ हाऊस मेड अप ऑफ आईस. पहा बर्फापासून बनलेलं हे घर आहे. अँड इट इज फाउंड इन कोल्ड प्लेसेस. म्हणजे थंड जिथं हवा थंड प्रदेश जे असतात जिथं बर्फ पडतो अशा प्रकार अशा ठिकाणी जे घरं असतात ते अशा टाईप म्हणजे इग्लू टाईप बर्फाची घरं असतात. ओके, अँड रिमेनिंग पार्ट वी विल सी ऑन टुमारो. आता जो राहिलेला पार्ट आहे लेसनचा तो आपण उद्या शिकणार आहोत. ओके, अँड यू ऑल स्टुडंट रीड दिस लेसन today.